मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उपशिक्षण अधिकारी पदासाठी आता प्राथमिक शिक्षकही पात्र राहणार आहे. तशा प्रकारचा निर्णय हा मॅटने दिलेला आहे. शिक्षकांना होणार मोठ्या प्रमाणामध्ये लाभ, अशा आशयाची ही बातमी आहे. ही बातमी 29 ऑक्टोबर 2018 आजची आहे. उपशिक्षण अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची अडवणूक करणाऱ्या तत्कालीन शिक्षण आयुक्तांना महाराष्ट्र प्रशासकीय लवाद अर्थात मॅटने दणका दिला. उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदासाठी MPSC द्वारे जिल्हा परिषद सेवेतील पदवीधर प्राथमिक शिक्षकही पात्र आहेत असा महत्त्वपूर्ण निर्णय 4 ऑक्टोबर रोजी मॅटने दिला आहे. प्राथमिक शिक्षकही आता उपशिक्षणाधिकारी पदासाठी पात्र ठरलेले आहेत. 5 जुलै 2016 राजपत्रात उपशिक्षणाधिकारी पद कशी भरायची याची पद्धत दिलेली आहे. सर्व सेवेने स्पर्धा परीक्षेतून 50%, पदोन्नतीने 30% आणि पदोन्नतीस पात्र असणाऱ्या व्यक्तीच्या विभागीय स्पर्धा परीक्षेतून 20% पदे भरण्याची तरतूद आहे. त्यानुसार MPSC ने विभागीय स्पर्धा परीक्षेतून 20% जागा भरण्यासाठी 17 मे 2017 रोजी उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदासाठी जाहिरात दिली होती. यात महाराष्ट्र शिक्षण सेवा गट क मधून 31 तर जिल्हा तांत्रिक सेवा गट क मधून 92 पदे भरावायची होती. परंतु जिल्हा परिषद पदवीधर प्राथमिक शिक्षक हा जिल्हा तांत्रिक सेवा गट क मध्ये येत नसल्याने तो विभागीय परीक्षेसाठी पात्र नाही असा आदेश शिक्षण आयुक्तांनी काढला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो इच्छुक शिक्षक संतापले होते. याबाबत पदवीधर अध्यापक हर्षद जाधव म्हणाले की जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पदवीधर अध्यापकासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि या निर्णयाचे स्वागत सर्वच प्राथमिक शिक्षकातून होत आहे. परंतु शिक्षण आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे उपशिक्षण अधिकारी होण्याची स्वप्ने बाळगणाऱ्या शिक्षकावर अन्याय होणार होता. पण मॅटने शिक्षकांच्या बुद्धिमत्ता व अध्यापन अनुभवाचा विचार करता या निर्णयामुळे एक चांगलाच अधिकारी घडणार आहे असं म्हटलेलं आहे. तर प्राथमिक शिक्षक जे काही आहेत त्यांच्यासाठी आता अतिशय आनंदाची बातमी आहे. ते उपशिक्षण अधिकारी पदासाठी सुद्धा पात्र राहणार आहेत. तर ही बातमी होती. जे काही प्राथमिक शिक्षक आहेत मित्रांनो, आपण आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी नक्कीच पोहोचवा. त्यांना सुद्धा या माहितीबद्दल अवगत करून द्या. जेवढे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील, आपले फेसबुक ग्रुप असतील, तिथे ही बातमी शेअर करा. आणि जे शिक्षक प्राथमिक शिक्षक हे उपशिक्षणाधिकारी होण्याची स्वप्न बाळगतात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहा. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.